नमस्कार, आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर भूषण्स बायोलॉजीमध्ये। आज आपण परत एक औषधी वनस्पतीची माहिती पाहणार आहोत, जिचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे जी मेद आपल्या शरीरात फॅट्स तयार होतात ते फॅट्स तयार न होऊन देण्यासाठी, तिसरा महत्त्वाचा उपयोग डायबिटीससाठी, शुगर जी असते रक्तातील शर्करेचं प्रमाण हे डायबिटीस टाइप 2 डायबिटीजमध्ये हिचा महत्त्वाचा उपयोग आहे, ज्याला आपण मधुमेह मराठीत असं म्हणतो। आता ही वनस्पती कोणती आहे, ही वनस्पती ओळखायची कशी? या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे लॅजस्ट्रोमिया स्पेसिओसा। आता ही वनस्पती ओळखायची कशी, तर बघू शकता ही वनस्पती जी आहे, या वनस्पतीची ही फळं आहेत, त्या फळांवरतून आपल्याला ही वनस्पती ओळखू येते। या वनस्पतीचं मराठी नाव जे आहे हे ताम्हण असे या वनस्पतीचं मराठी नाव आहे। जारुळही इला म्हटलं जातं, काही भागात इला जारुळ या नावाने ओळखलं जातं। ही वनस्पती म्हणजे प्राईड ऑफ इंडिया असे हिचं इंग्लिश नाव आहे आणि महाराष्ट्राचं राज्यफूल ज्याला म्हटलं जातं ताम्हण, ती ही वनस्पती आहे। आता या वनस्पतीचे पानं, म्हणजे आपण इथं बघू शकते वनस्पतीचे पानं, या वनस्पतीची जी फांदी आहे, म्हणजे झाड जे आहे त्याची फांदी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या झाडाची जी मुळं आहेत त्या मुळांचा उपयोग केला जातो। आता हा हे जे प्रयोग आहे हे उंदरावरती, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या हे प्रयोग केले गेले आणि उंदरांना या वनस्पतीचा एक्स्ट्रॅक्ट दिला गेला, पानांचा एक्स्ट्रॅक्ट दिला गेला आणि त्यावरून असा निष्कर्ष निघाला की ही मधुमेहावरती सर्वात उपयोगी वनस्पती आहे, लठ्ठपणावरती सर्वात उपयोगी वनस्पती आहे। आता काय करायचं आहे, या वनस्पतीचे पानं घ्यायचे आहेत, ती पानं पावडर बनवायची आहे आणि पाण्यात उकळून पिऊन घ्यायची आहे, म्हणजे पावडरचा पाण्याचा एक्स्ट्रॅक्ट जो असेल तो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रॅक्ट उपयोगी आहे या सगळ्या आजारांवरती। दुसरं म्हणजे या वनस्पतीचे जे प्रॉडक्ट आहे ते मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, पानांची पावडर केली जाते आणि ती पावडर विकली जाते पॅकिंग करून। ती पावडर घेण्यापेक्षा ज्यांना हे अफोर्डेबल नाही, परवडण्याजोगतं नाही, त्यांना आम्ही ती पानंही दाखवित आहे आणि ती आपल्याला फळंही आम्ही दाखवलेली आहेत। या वनस्पतीला गुलाबी कलरची फुलं येतात, महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीला गुलाबी कलरची फुलं येतात जी आता नाहीत। ती गुलाबी कलरची फुले हे फळ जे आम्ही आता आपल्याला दाखवलं आहे आणि हे जी लीफ, यावरून या वनस्पतीची आपल्याला ओळख होऊ शकते, मेहंदी कुळातील ही वनस्पती आहे। तर अशी या वनस्पतीची खूप सारी उपयुक्तता आहे, संशोधकांनी शास्त्रज्ञांनी या वनस्पतीवर संशोधन केलं आहे, शास्त्रज्ञांनी या वनस्पतीविषयी असं सांगितलं आहे जे आम्ही तुम्हाला आत्ता सांगितलं आहे। उंदरावरती संशोधन केलं आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मधुमेहावरती, आणि तिसरं म्हणजे आपल्या शरीरात जे मेद वाढतं आहे ते मेद न वाढून देण्यासाठी ही वनस्पती खूप खूप उपयोगी आहे। तर अशी ही वनस्पती आपणाला खूप उपयोगाची आहे। ही माहिती आपण आजकाल जी भेडसावणारी समस्या आहे लठ्ठपणा, त्या लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणजे जेणेकरून त्या लोकांना या वनस्पतीचा फायदा होईल। धन्यवाद।